दिवस पावसाचा जोर कायम आहे। याचा परिणाम म्हणजे साताऱ्याच्या आंबेनळी घाटात 5 ठिकाणी दरड कोसळली आहे। कुंभळवणे आणि चिरेखिंड गावाजवळ दरड कोसळण्याच्या घटना घडल्या। तर पोलादपूर प्रशासकीय यंत्रणेचा जेसीबी सध्या घटनास्थळी पोहोचलाय आणि दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू झालंय। काल दिवसभर पडणाऱ्या पावसामुळे ही दरड कोसळल्याची माहिती आहे। सध्या हा घाट वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आलाय। घाटामध्ये काही स्थानिक आणि पर्यटक अडकल्याची माहिती आहे। साताऱ्यामधल्या जोर गावात यावर्षी सर्वाधिक पाऊस नोंदवला गेलाय। गेल्या 21 तासात इथे 244 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। दरम्यान आंबेनळी घाटातल्या परिस्थितीचा आढावा घेतले आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी। सातारा जिल्हा आणि रायगड जिल्हा याला जोडणारा जो काही आंबेनळी घाट आहे, या आंबेनळी घाटामध्ये जवळपास 6 ठिकाणी दरड कोसळलेली होती। आपण आता रायगड जिल्ह्यातील चिरे या ठिकाणी आहोत। या ठिकाणची जी दरड आहे ती आता सध्या प्रशासकीय यंत्रणा काढताना पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात युद्धपातळीवर काम सुरू असल्याचं एकंदरीत पाहायला मिळते। जेसीबी मागवण्यात आलेला आहे आणि त्याच्या जेसीबीच्या सहाय्याने हा दगड जो भलामोठा दरड आहे ती फोडण्याचं काम सध्या आता ही प्रशासकीय यंत्रणा करताना पाहायला मिळते। एकंदरीतच इथली जी दरड आहे ते काढण्यासाठी काही तास लागतील, मात्र या हा जरी दरड काढला तरी इतर 5 ठिकाणी जी दरडी कोसळलेल्या आहेत त्या दरडी ही काढणं थोडंसं जिकरीचं काम म्हणावं लागणार आहे। एकंदरीतच प्रशासकीय यंत्रणा आता अलर्ट झालेली असली तरी यंत्रणा मात्र कमी पडताना पाहायला मिळते। अवघ्या 1-2 जेसीबी या घाटामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अनेक ठिकाणच्या या दरडी काढताना आता ह्या 2 जेसीबी नेमकं काय करणार असाही प्रश्न मोठ्या प्रमाणात पडलेला आहे पाहायला मिळतं। या रस्त्यामध्ये जे काही 2 दरडींच्या मध्ये असलेली जी काही वाहनं आहेत ती कशा पद्धतीने बाहेर काढली जाणार असाही प्रश्न आहे। काय चाललंय सध्या साहेब? आता हे सकाळपासून इथं वेटिंगला होती तर माणसं, त्यामुळे आता दरड काढण्याची काम चालू आहे। होईल चालू आहे। मागच्या बाजूला जो एक दरड कोसळलेली होती नाही, ते पहिलं इथेच हे झालेलं आहे स्पॉट, ह्याच स्पॉट वरती परत दरड आले, ते काढायचं काम चालू आहे प्रशासनाचं। ह्याच्या अगोदर ह्याच ठिकाणी पडलेली पण ते काढण्यात आले। आता थोडे मोठे मोठे दगड आहेत त्यामुळं मिशीन ते ड्रिल लावून फोडण्यात आलेले, फोडायचं काम सुरू आहे। एकंदरीतच ही सगळी परिस्थिती आता हाताळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन निलेश बावळेकर सह राहुल तपासे, एबीपी माझा, सातारा।